आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सफेद झेंडा कामगार संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेतील स्वच्छगृहात दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली असून या घटनेचा ते तीव्र विरोध करत आहे. पोलिसांच्या तपासात सदर शाळेच्या व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाली आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतीबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नकारता येणार नाही. यासाठी तातडीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय, ITI, इंजिनियर, मेडिकल कॉलेज, सरकारी व खासगी इतर सर्व शाळांमध्ये कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मुलींच्या स्वच्छता गृहात महिला कर्मचारी व मुलांच्या स्वच्छता गृहात पुरुष कर्मचारी नेमण्यात यावे. शाळांमधील सर्व CCTV कॅमेरे कार्यरत करणे अशा इत्यादी मागण्या करण्यात आल्या. आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की 12 ऑगस्ट 2024 रोजी जे बदलापूर शहरामध्ये जे नामांकित शाळांमध्ये जे 2 चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, या अत्याचाराचा आम्ही संपूर्ण सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो व त्या शाळेवर या शाळेच्या व्यवस्थापनामुळं ते प्रकरण उघडकीस आले की असं की ज्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे वगैरे नव्हते आणि काही सुविधा ज्या नव्हत्या त्या सुविधामुळे असे लैंगिक अत्याचार या शाळेमध्ये घडत आहे. तसंच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा कोणत्याही शाळेमध्ये असं भविष्यात घडू नये यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाच्या मार्फत ही मागणी केली की चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळेमध्ये ज्या आम्ही सोयीसुविधा मागितले आहे त्यामध्ये मुलीच्या स्वच्छतागृहामध्ये महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छतागृहामध्ये पुरुष कर्मचारी नेमण्यात यावे. शाळेमधील CCTV कॅमेरे कार्यरत करणे, शाळांमधील कायमस्वरूपी आणि ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या आया, मावशी, शिपाई या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवणे, तसेच शाळेमध्ये कर्मचारी भरती करताना त्यांचे गुन्हेगाराची पार्श्वभूमिका आहे का नाही हे तपासणी करण्यात यावी. तसेच शाळांमध्ये किमान महिन्यातून एकदा प्रशिक्षण देण्यात यावे. विद्यार्थ्यांसाठी बस, व्हॅन, रिक्षा या वाहन मालकांची माहिती घेणे, तसेच बसेसमध्ये महिला कर्मचारी नेमणे, संपूर्ण शाळांमध्ये तक्रार पेटी लावणे ह्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करण्यात आली. महाराष्ट्र TV 24 साठी प्रभाकर कुंभरे, घुगुस. चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.